पण व्यासपीठावरती येऊन या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. मोतीराम म्हात्रे यांच्याकडून कृपेशाला देखील 200 रुपये आलेले आहेत, तर हरेश म्हात्रे याच्याकडून सुमित याला 200 रुपये आलेले आहेत. कृपेश म्हात्रे याला 200 रुपये आलेले आहेत मोतीराम म्हात्रे यांच्याकडून, तर हरेश याला सुमित याच्यासाठी 200 रुपये आलेले आहेत. चला दोन्ही संघांचं टाळे वाजवून स्वागत करायचंय, कारण की आर आर चषकामध्ये या दोन संघांनी अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवलेले आहे. आर आर इंटरप्राइजेस हवेदिवा आणि गावदेवी ओली संघ, दोन्ही संघांना विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाले गावदेवी स्पॉट ओली संघ आणि आर आर इंटरप्राइजेस हवेदिवा अशी लढत. प्रथम शत्ररक्षण करतोय तो आर आर इंटरप्राइजेस हवेदिवा संघ, तर फलंदाजी करेल गावदेवी ओली संघ. पवन आणि मोनीश अशी सलामीर जोडी, तर गोलंदाज सुमित. पहिला चेंडू पवन साठी फलटस होता, चेंडूला खेळून काढलेला आहे डीप मिड विकेट रिजनकडे. 4 धावा पवन यांनी सुरुवात मात्र चांगली केलेली आहे, मात्र सुमित याला देखील विसरून चालणार नाहीये. चांगलं मिश्रण आहे, प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्यामध्ये माहीर असा गोलंदाज आर आर इंटरप्राइजेस संघाचा संघनायक सुमित पाटील. पवन दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. ते मात्र फटका केले चांगलं शत्ररक्षण म्हणता येणार नाहीये. चेंडू हातातून निसटतोय, मिड ऑन वर शत्ररक्षकाकडून चुकी पाहायला मिळते आणि परिणाम स्वरूप 1 धाव मिळेल ती गावदेवी ओली संघाला. धाव संख्या पुढे सरकेल ती 5 वर बिनबाद 5. पहिलं शतक हे मार्गस्थ आहे. मित्रांनो शेवटचा आणि अंतिम मेगा फिनाले आर आर चषक 2020 अंडर 22 ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेली आहे. अतिशय चांगली फुल लेंथ ची डिलिव्हरी, फक्त आणि फक्त 1 धाव येईल. धाव संख्या 1 धावीने पुढे सरकेल ती 6 वर. निश्चितच अगदी बरोबर आपण पाहतोय दोन्ही संघांना या स्पर्धेच्या माध्यमातून कलरफुल ड्रेस दिलेले आहेत राजूदादा म्हात्रे यांनी. 1, 2, 3 असा प्रत्येक आपल्या टी शर्ट आपण क्रमांक पाहतोय. राजूदादा म्हात्रे यांचा गाडी क्रमांक आहे. अतिशय चांगला चेंडू आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूचा डिफेंड देखील केलेला आहे फलंदाज पवन यांनी. धावसंख्या झाली ती 7 धावा. चेंडू झालेले टाकून 4. अजूनही सुमित्याच्या पहिल्या शतकातील 2 चेंडू शेष आहेत. अतिशय चांगला क्रिकेट सोहळा आपण पाहतोय. गेले 4 दिवस आम्हाला प्रेक्षकांनी देखील चांगली उपस्थिती दिली. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मित्रांनो आपण पाहतोय स्वर्गीय किशोर क्रीडानगरी दिवे अंजोर येथे आर आर चषकाचा मेगा फिनाले फायनल सामना गावदेवी स्पोर्ट ओली आणि आर आर इंटरप्राइजेस हवेदिवा असा संघ. भिवंडी टीव्ही न्यूजचे हसन मेहंदी सर देखील इथे उपस्थित आहेत. संत देखील सरचे स्वागत. फलंदाज बाद निश्चितच अरुणदादा तरे यांच्या घरी देखील श्री गणराय बापाचं शुभ आगमन होणार आहे 28 तारखेला. मागे गणेश उत्सवाचा कार्यक्रम आहे आणि दादांनी सर्वांना आग्रहाचं आमंत्रण दिलेले की सर्वांनी घरी येऊन श्रीचं दर्शन घ्यायचंय. दादांकडून सर्वांना आग्रहाचं आमंत्रण असेल. अरुणदादा तरे दिवे अंजूर चे नामांकित उद्योजक आहेत आणि आरसी पाटील फाउंडेशन या संघाचे संघनायक आहेत. दादा आपला खूप खूप धन्यवाद.
पहिले षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 1-7 धावा. चला गेम स्पीड अप करा. गोलंदाज होईल प्रणय, समोर फलंदाज असेल पवन. नॉन स्ट्राइक वर आपण पाहतोय नयन याला. पवन यांनी हा चेंडू खेळून काढलेला, उंची जास्त लांबी देखील जास्त आहे. चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग वे मैदानाच्या बाहेर और षटकार. जीव लग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय. जीव लग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय. असा दिलाचा दिल दर हाय. राजू मात्रे हायवे दिव्याचा अर दिसाया डॅशिंग हाय. राजू मात्रे हायवे. षटकार आणि धावसंख्येला मात्र चांगला आकार येतोय. धावसंख्या झाली ती 13 धावा. पहिल्या चेंडूवर घनघनाती प्रहार केलेले पवन या फलंदाजांनी. इथे मात्र खराब चेंडू, लाईन चुकीची. चेंडू जाईल बिग वे मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी. और षटकार. वामन मात्रे बाबा यो सांगे त्याची सारी नवला. कपिल पाटील साहेब त्यांच्या सदैव पाठीशी हाय. सदैव पाठीशी हाय. निश्चिताचा पहिला षटकार काढल्यानंतर कुठेतरी अँगल चेंज केला होता. मी तर म्हणेन चुकीचा संकेत असेल प्रणयाच्यासाठी, कारण की ज्या अँगलने तो गोलंदाजी करतोय त्या अँगलने कदाचित चांगले चेंडू हाताळू शकेल. ओव्हर द विकेट पाहूया. दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन जाईल. इथे मात्र पवन याचं वादळ थांबवतोय की नाही हे पाहावं लागेल. पवन याच्यासाठी हा चेंडू तरपेटीसाठी चेंडू जातोय. शत्ररक्षक रावल याच्या हातामध्ये रोशन आहे. निश्चितच चांगलं शत्ररक्षण, तितकी सुरेख फेक. एकापेक्षा जास्त काही नाही, एकाच धावेवर समाधान. आणि धावसंख्या झाली ती 20 धावा. आता मात्र नयन असेल याआधी या सामन्यामध्ये. नयनने एक चांगली फलंदाजी ची पारी खेळलेली आहे. नाबाद 35 धावा. जरी मरे अलिमगार या संघाविरुद्ध खेळलेला आहे तोच फलंदाज स्ट्राइक करे नयन. प्रणय नयन साठी इनसाइड आउट चा फटका. गली आणि पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिद्धेश चेंडूवर झेपवतोय. 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण केली आहेत. धावसंख्या पोहोचली ती 22 वर. अतिशय चांगला सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उपस्थित सर्व किशोर क्रीडानगरीमध्ये आलेल्या प्रेक्षक वर्गाला आरआर चषकाचा मेगा फिनाले सामना. आरआर एंटरप्राइजेस आणि गावदेवी ओलियाशी लढत. अंडर 22 या स्पर्धेचा देखणा आयोजन. आणि शेवटचा आणि अंतिम सामना. इथे मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर इथून मधून डीप कव्हर कडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुमित पाटीलच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तितकी सुरेख फेकी. 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही. धावसंख्या पुढे सरकेल ती 24 वर. पाहूया हिरो बाईक चा विजेता कुठला संघ, आरआर एंटरप्राइजेस सावेदिवा की गावदेवी ओली संघ. भिवंडी तालुक्यामध्ये प्रथमच असे भव्य दिव्य क्रिकेटचं आयोजन आपण पाहतोय. राजीवदादा म्हात्रे यांच्या माध्यमातून लाईन चुकीची. पंच तानाजी पाटील सरांनी आपली जागा बदलली होती. व्हाईटचे इशारे केले आणि एखाद्या मिनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती 25 वर. शेवटचा चेंडू शेष असावा. 25 धावा झालेली आहेत. पाहूया प्रणय व्हाईटच्या स्वरूपात चेंडू हातवलतोय की या उलट नयन या चेंडूवर चौकार षटकार पेश करतोय. इथे देखील लाईन चुकीची पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू आपल्याला टाकावा लागेल. गोलंदाज प्रणय कुठेतरी निश्चितच थोडेसे जे पहिल्या 2 चेंडूवर षटकार खाल्ले त्याचा दबाव मात्र पाहायला मिळतोय प्रणय याच्यावर. एक चेंडू ते मात्र एवढाया चेंडू जाईल डीप मिड ऑन शिमरची च्या वरून. 6 धावांसाठी षटकार. राजू मात्रे हायवे दिव्याचा अर दिसाया डॅशिंग हाय.
धावसंख्या झाली होती 32 32 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1-32 शेवटचा आणि अंतिम षटक असेल सूरज चेंडूला सोडून दिले टेचच्या अंदाजाने लाईन थोडीशी चुकीची पाहायला मिळते धावसंख्या झाली होती 33 33 धावा काही मान्यवरांचं होतं शुभागमन झालेले मी आपल्या गावातील काही का ज्येष्ठ कनिष्ठ समाजसेवकांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय दादांच्या वतीनं आपणास आग्रहाचं आमंत्रण देतोय ग्रामपंचायत सदस्य नवनाथ पाटील आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय ते मात्र फटका केलेले आहेत स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर येतील चेंडू उचलतील फेकतील 2 धावा अतिशय वेगाने पूर्ण करतायत धावसंख्या पाहायला मिळते ती 36 वर निश्चितच पवन आणि नयन यांनी आपल्या डावाला सावरलेले 7 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झाला होता एकोणतीस धावांची पार्टनरशिप झाली आहे धावसंख्या झाली होती 36 ते मात्र मोठा फटका चेंडूला फेकून दिले मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी एक लांब पल्ल्याचा षटकार गुड शॉट जीव लग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय जीव लग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय असा दिलाचा दिल दर हाय राजू म्हात्रे हायवे दिव्याचा या षटकाने धावसंख्या पोहोचली होती 42 वर अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय खरोखरच फायनल सामना कसा असावा तर फायनल सामना असा असावा चांगली धावसंख्या आहे आणि निश्चितच शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे अजूनही 4 चेंडूंचा खेळ हा शेष आहे 42 धावा प्रणय त्याला मात्र जीवनदान दिला जातोय निश्चितच पवन सुमित कडून चुकी पाहायला मिळाली चिता अपील केला होता आमचे पंच देखील या जेलसाठी हसत आहेत की सुमिताच्या हातातून चेंडू निसटला कसा गुड बॉल 3 चेंडू शेष धावसंख्या झाली होती 42 धावा इथे मात्र लाईन चुकीची व्हाईट बॉल धावसंख्या झाली होती 43 धावा निश्चित या षटकातील सूरजा तिसरा अतिरिक्त चेंडू हातवतो व्हाईटच्या स्वरूपात कुठेतरी खराब दिशा इन गोलंदाजी करतोय थांबायचं आहे गोलंदाज सूरज मेगा फिनाले सुपर संडे आणि आज प्रजासत्ता दिन नवनाथ पाटील मी आपणास विनंती करतोय कोली ग्रामपंचायतचे अतिशय चांगला फटका काय सुरेख मिलाप झाला होता चेंडू आणि बॅटचा टायमिंग अचूक होत आणि चेंडू गेला होता 6 धावांसाठी धावसंख्या झाली होती 49 वैयक्तिक 33 धावसंख्येवर खेळतोय पवन संघाचा संघ नाही काय सूरज 49 धावा झालेले आहेत
सुराज पवन साठी उचा फटका केल्या दावा देखील चांगले येतील आणि पवय चेंडूवर चार धावांचा इशारा पंच प्रल्हाद पाटील सरांकडून पाहायला मिळतोय. 50 प्लस 53 धावा अतिशय चांगली टोटल. नवनाथ पाटील आपलं देखील सरसे स्वागत असेल. ओली ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य आहेत माजी सरपंच आपलं सरसे स्वागत. निश्चितच गावदेवी ओली संघ इथं खेळतोय आणि मोठ्या संख्येने ओली गावून काही प्रेक्षक वर्ग या क्रीडानगरीमध्ये आलेले आहेत आपल्या नवतरुण क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्यासाठी. पवन साठी हा चेंडू अतिशय चांगली लाईन आहे मात्र तितक्याच सुरेख चेंडूला खेळून काढलेले आहे. दोन धावा अतिशय वेगाने पूर्ण केले आहेत. धावसंख्या झाली आहे ती 55 धावा आणि विजयासाठी 56 धावांचं लक्ष असेल 18 चेंडू मध्ये. आपण जाऊया तत्पूर्वी व्यासपीठावरती आपले मान्यवर आहेत त्यांचा स्वागत सन्मान आपण करणार आहोत. मी राजू दादा यांना विनंती करेन की प्रभाकर पाटील साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे. राजू दादा मात्रे आपले शुभ हस्ते आपण प्रभाकर पाटील ग्रामस्थ दिव्य अंजूर यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचे. प्रभाकर पाटील त्यानंतर सचिन मात्रे आपण देखील पुढे यायचंय. सचिन मात्रे यांचा देखील शुभ सन्मान. जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय. जीवलग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय. दिलाचा दिल दर हाय. यानंतर माजी सरपंच नवनाथ पाटील आपल्या मंचावर उपस्थित झालेले त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करणार आहोत. राजूदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते. शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. राजूदादा मात्रे यांच्या शुभ हस्ते धन्यवाद मान्यवरांचे खूप खूप आभार. जाऊया 18 चेंडू मध्ये कशा प्रकारे 56 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग होईल हे आपल्यापर्यंत पोहोचवतील आमचे सहकारी समालोचक राहुल भोईर सर. चला चला आपण सुरू करूया. माझ शानदार देखील मात्र झालाय. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं फास्ट. दिवेगावचे नक्कीच उपस्थित कोणी मान्यवर समाजसेवक कार्यकर्ते इथे उपस्थित झाला असाल तर आपण कर्णाजी मात्र यांचं देखील शुभ आगमन झालं. त्यांना देखील विनंती की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं देखील मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच आपण आहोत. शेवटची नक्कीच आपल्याला इथनं बघतो आपण ही अंतिम मॅच ग्रँड फिनालेशी पाहायला मिळतीये. आर आर नक्कीच बघतो आपण इंटरप्राइजेस दिवासंघ दाखल तर झाला या नक्कीच मेगा फायनल मध्ये. पण काय कामगिरी केली आहे एक मोठी धावसंख्या नक्कीच आपल्याला मात्र पाहायला भेटली. समाज नक्कीच समाजसेवक सन्मान्य राजेजी मात्रे यांचा देखील शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील मात्र स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. उपस्थित सर्वच मान्यवरांचं या पण व्यासपीठावर दादा आपलं देखील करण मात्र आपण देखील यायचे व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक सहर्ष स्वागत आहे. चला आता मात्र आपण सुरू करूया सेकंड इनिंग. इथन मात्र तुम्हाला चांगला खेळ नक्कीच पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम बॉल पर्यंत ही ग्रँड फिनालेची मॅच मात्र येईल का. दोन्ही संघांनी अप्रतिम क्रिकेट खेळलाय चांगला खेळ केलाय मात्र या शेवटच्या अंतिम ग्रँड फिनालामध्ये दोन संघ आलेत. बंटी टीवा संघ देखील शुभ आगमन झालंय. त्यांचा आपण शुभ सत्कार करूया. दादांना विनंती आहे की दादा आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा आमच्या व्यासपीठावरती. वैभव मात्रे नक्कीच यांच्या शुभ हस्ते नक्कीच बघतो आपण शुभ सन्मान शुभ सत्कार करूया. विद्येश मात्रे यांचं देखील आपण शुभ सन्मान करत आपण नक्कीच शुभ सन्मान करूया व्यासपीठावरती. यावेळेस मात्र फटका दमदार आहे. या फटक्यांची गरज आहे. चेंडू मात्र सरळ जातो या दरम्यान लांबच्या दिशेनं बिगिट सिक्स.
राजू म्हात्रे हायवे दिव्याचा तर या दरम्यान हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय, उत्तुंग षटकार. ओव्हर द विकेट ने बनवला आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला मिश्रामी खेळाडूच्या माध्यमातून चूक. आता इथं काय घडलं या मैदानाच्या आतमध्ये, हाच क्रिकेट आहे आणि यासाठी मात्र हा क्रिकेट जाणला जातो. झेल सोडलाय मैदानाच्या आतमध्ये कृपेश मात्र या फलंदाजाचा, मात्र बघूया कृपेश काय कारनामा करेल या मॅच मध्ये. वेग कमी का सामना आपण सुरू करा. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 रन आपल्याला मात्र पाहायला मिळतात, स्कोर कार्ड वरती 7 धावा. शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये नक्कीच आपण आज आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम असं नक्कीच प्रेम या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला देखील दिलं आणि सर्वांनाच नक्कीच आम्ही, मी तर म्हणेल, चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न केला. तुमच्या समोर नक्कीच मी स्पर्धा घेऊन आलो आणि अप्रतिम हा यशस्वी आयोजन प्रथमच वर्षामध्ये मी तर म्हणजे उंची गाठली या स्पर्धेने. या दरम्यान आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला मिश्रामिंग, आता चूक नसेल बासमन आउट. अरे यारो का यार भाई आपला दिलदार, याच्या दोस्तीचे भारी देखो किस्से, याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव, याच्या स्टाईलचे गाव भर चर्चे, दोस्तीच्या महान राजू म्हात्रे आपल्या सर्वांची जान. राजू म्हात्रे वेलकम. बालनदादा म्हात्रे आपले देखील सरचे स्वागत असेल. आमचे राजू दादा यांचे चांगले सहकारी आहेत आणि ओलेगावचे माजी पोलीस पाटील जेपी यांचे पिताश्री जगन्नाथ गणपत पाटील, माजी पोलीस पाटील ओली यांनी आपल्या घरच्या संघाने जर आर आर चषकावर नाव कोरलं तर त्यांना संध्याकाळची भोजनाची व्यवस्था त्यांनी केली आहे, 5 कोंबडे ची व्यवस्था त्यांनी केली आहे. धन्यवाद जगन्नाथ पाटील साहेब. बाळाराम म्हात्रे आपलं देखील सरचे स्वागत असेल. निश्चितच आपले राजू दादा यांचे काकाश्री आहेत आणि बालराम दादा यांच्याकडून आलेल्याच आपल्या खेळाडूंसाठी त्यांनी षटकारासाठी 500 रुपये लावलेले आहेत. धन्यवाद. चला वेग घेऊ नका प्लीज, फास्ट ओव्हर द विकेट ना. या दरम्यान झेल सोडल्याच्या नंतर आक्रमण, फ्लॅटेड फटका आपल्याला पाहायला मिळतो वेदनाशत मध्ये. या दरम्यान आता मात्र कुठे थांबतोय कृपेश म्हात्रे, ज्याला मात्र संधी दिली होती बिगिट आर आर षटकार. जीव लग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय, जीव लग जीवाचा बोल्या मनाचा दिलाचा दिल दर हाय, असा दिलाचा दिल दर हाय. थँक्यू रिझ. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काही शुभ सन्मान सत्कार आहेत ते आपण करून घेऊया व्यासपीठावरती. बाळाराम म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे, राजू दादा यांचे काकाश्री आहेत आणि ज्यांचं मंचावर शुभ आगमन झालं होतं, बाळाराम म्हात्रे यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. निश्चितच काकांचा शुभ सन्मान राजू दादा म्हात्रेंनी केलेला आहे. कैलास पाटील आपण देखील पुढे यायचंय, आपला देखील शुभ सन्मान केला जाणार आहे. कैलास पाटील याचा शुभ सन्मान. या दरम्यान फुल टॉस आणि शिरला मात्र सरळ फेकून दिल्या मैदानाच्या बाहेर. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त, सामना संपला नाहीये. राजेश पाटील आपण पुढे यायचंय. हाऊ दिलदार भारी दुनिया पिदाही सारी, हाऊ दिलदार भारी दुनिया पिदाही सारी, आवा खास नाव हाय म्हात्रे. राजेश पाटील यांचा शुभ सन्मान. राजेश पाटील आपण पुढे यायचंय, आपल्याला देखील इथं सन्मानित केलं जात आहे. राजेश दादा म्हात्रे उत्कृष्ट क्रिकेटर आहेत, निश्चितच 40+ मधून देखील दादानी केलेला सुरुवात केली होती. धन्यवाद दादा.
19 धावा स्कोरकार्ड मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. चांगला खेळ इथं शेवटपर्यंत आपल्याला मात्र संघर्ष पाहायला मिळेल आणि शेवटपर्यंत नक्कीच चांगला खेळ इथं मात्र पाहायला मिळेल. 19 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. अजूनही मॅच मध्ये आपल्याला थरार तसाच पाहायला मिळेल. दोन्ही टीमने कंबर कसली इथपर्यंत येण्यासाठी दोन्ही संघाला आता मात्र इथं मैदानात मध्ये मी तर म्हणेल या दरम्यान संघर्ष करायचा आहे. कोणालाच इथं हरायचं नाहीये. मात्र एक हरणार आहे, एक जिंकणार आहे. जो चांगला खेळ करेल तो मात्र नक्की जिंकणार आहे या मैदानात मध्ये. चांगला खेळ नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळतो या मॅच मध्ये. अप्रतिम अशी ही टुर्नामेंट. शपथ झाले पर्यंत फटका उडवण्याचा प्रयत्न केला कीपरच्या माध्यमातून. इथं चूक झाली आहे. एक धाव मात्र इथं मोजावी लागेल आणि या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकने जाते पुढे 20 धावा. स्कोर कार्ड मध्ये आपल्याला मात्र पाहायला मिळतात अजून या मॅच मध्ये. एकूण बघतो आपण बनवायचे आहेत 36 धावेची अजूनही गरज आहे. येणारे नक्की चेंडू शिल्लक आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 36 धावेची गरज. नेट टू नेट मॅच आहे आणि एक मोठा संघर्ष नक्कीच आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस चेंडू आक्रमणच करण्याचा प्रयत्न आहे. मात्र अपयश. चांगली गोलंदाजी प्रेषित देखील करतोय आपल्या टीम साठी. जन पहिल्या दिवसापासून मी तर म्हणेल चांगली गोलंदाजी केली होती. सेमीफायनलच्या देखील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच गोलंदाज नक्कीच बघतो आपण या मैदानात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ यावेळेस या दोन टीम मध्ये सुरू असलेला हा महामुकाबला ग्रँड फिनाले मॅच आपल्याला पाहायला मिळतीय. आणि इथन प्रथम गोलंदाजी. काय गोलंदाजी केली जातीय मैदानात मध्ये. प्रेषितच्या माध्यमातून इम्प्रेसिव्ह अशी कामगिरी. दर्जेदार क्लास गोलंदाजी. ओ पत्ता विकेट ना. आता मात्र ऑनसाइड ला फटका तर आहे. चांगला खेळाडू उपस्थित. एकापेक्षा जास्त मात्र काही नाहीये. सिंगल डबल ने तर अजिबात फरक पडणार नाहीये मैदानात मध्ये गावदी क्रिकेट संघ ओलिया टीमला. आणि चांगला खेळ नक्कीच आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. एकूण संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती या दरम्यान 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ओव्हर मध्ये मी तर म्हणेल कम्बॅक करत असताना प्रेषित पुन्हा एकदा ओव्हर विकेट ना. या दरम्यान यावेळेस फटका बघा किती चांगला आहे. शपथ झाले चेंडूला मात्र सरळ फेकून दिलाय लॉंग ऑनच्या दिशेनं. कृपेश बॅट मधून वाघाशी दरकाली बिगिट 6. वामन मात्र बाबा यो सांगे त्याची सारी नवलाय. कपिल पाटील साहेब त्यांच्या सदैव पाठीशी हाय. सदैव पाठीशी हाय. 28 बजे 6 चेंडू 28 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. बघतो आपण सामना जिंकण्यासाठी. कारण सांगणारी लोक कधी यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कधी कारण सांगतच नाही. त्यांना फक्त असे स्वीच व्हायचं असतं. त्यांना मात्र त्यांचं शिखर गाठायचं असतं. हा तर मात्र इथन लक्ष तर दूर आहे. हा कारनामा याच वर्षामध्ये झाला होता. 6 बॉल मध्ये 28 बनवायचे असताना 28 धावा वाकण ब संघाने बनवल्या होत्या खुनीच्या मैदानावरती. म्हणजे इथन या 6 बॉल मध्ये 28 धावा रोखल्या जातील का ही बनवल्या जातील. मंगेश पाटील आपण देखील मंचावर येऊन स्थान बनवायचंय. मंगेश पाटील राजू दादा म्हात्रे यांच्या वतीने आपल्याला आमंत्रण आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचंय. सहा चेंडू 28 धावेची गरज आहे. चला अंधार जास्त होत आहे. लवकरात लवकर आपण इथं मात्र मॅच स्टार्ट करायचे आहे. काय मात्र आपल्या इथं क्रिकेट पाहायला मिळतो या मैदानात मध्ये. या 6 बॉल वरती सगळं काय डिफेन्स आहे. सामना मी तर म्हणेल संपला नाहीये. सामना अजूनही 50-50. 1-2 चेंडू सामन्याचं उत्तर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. पहिला बॉल आउटसाइड एज आणि फक्त एकच धाव. आता 5 आहेत चेंडू आणि बनवायचे आहेत 27. कृपेश म्हात्रे या मात्र खेळाडू मध्ये तेवढी ताकद आहे. मात्र इथं चांगला खेळ करावा लागेल. आणि जो खेळ दाखवला आहे गावदेवी ओली टीमने या स्पर्धेमध्ये मोठ्या मोठ्या टीमला नक्की सॉमिनेट करत असताना इथपर्यंत हा संघ आलाय. आता मात्र विजयाच्या जवळ आहे. मध्ये इथन विजय कोणाचा होईल. येणारे 5 चेंडू आपल्याला मात्र सांगून जातील. या दरम्यान ओव्हर पिच बॉल स्टँड एंड डिलिव्हर फटका उडवलाय बाहेर. लॉंग लॉंग बिग बिग बिगिट षटकार.
गाडी इंडिवर डीसी हमर फॉर्च्युनर नंबर 1 2 3 भारी चमकतोय घालून रे बंगोगल होतील सगळे पागल एकदम राजा वाणी भाऊ दिसतोय याच्या यारीने भाऊ जिंकला सारा दिवा गाव याच्या स्थायीचे गाव भर चर्चे गरज असेल या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. चार चेंडू शिल्लक आहेत. इतन का होईल हा चेंडू प्रत्येकी बॉल आता मात्र नेट टू नेट कट टू कट आहे. चार बॉल 21 समीकरण. हा चेंडू खूप काय सांगून जाईल या मैदानाच्या आत मध्ये. हो बद विकेट ना यावेळेस असून एक क्रमात सामना संपला नाहीये. कृपेश मात्र सांगतोय मित्रांनो मी अजून थांबलो नाहीये मला मात्र जिंकायचंय मैदानाच्या आत मध्ये. कृपेश नावाचं वादल आता मात्र इथं बघतो आपण या दिवाशा नक्कीच ऐतिहासिक मैदानावरती बिगिट सिक्स वे मात्र घेऊ नका मैदानाच्या आत मध्ये. काय मात्र क्रिकेट खेळला जातो यावेळेस जशा तस प्रत्युत्तर. सामना मात्र इथं झेल सोडल्याच्या नंतर कृपेश मात्रे या मैदानाच्या आत मध्ये नक्कीच जम ठोकतोय. एका बाजूने जिंकणे जरूर या मैदानाच्या आत मध्ये मी ते म्हणेन ओली टीमला मात्र घरच्याच मैदानावरती हार नाहीये मंजूर. आर आर क्रिकेट संघ दिवा टीमला 3-0 शिल्लक 15 गरज. या तीन बॉल वरती काय होईल विचार नक्कीच मात्र या दरम्यान सुरू आहे. ज्ञानेश्वर मात्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. अजून जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आता मात्र इथं षटकारच मारावे लागतील जिंकण्यासाठी. मात्र एक चेंडू खूप महत्वाचा आहे. इथनं एखादा चेंडू कदाचित मात्र बीट झाले तर मात्र विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा मात्र अपूर्ण राहू शकेल. 3 बॉल 15 बनवायचे आहेत थरार क्रिकेटचा. प्रेशर आणि दबाव हास्य क्रिकेट मित्रांनो सुका दुकाने भरलेला तुम्हाला क्रिकेट सातत्यानं पाहायला मिळेल. आणि तुम्ही भिवंडीच्या ऐतिहासिक ठिकाणी आहात ऐतिहासिक नगरीमध्ये आहात. तुम्हाला नक्की जेव्हा जेव्हा तुम्ही भिवंडीमध्ये येता तेव्हा तेव्हा तुम्हाला मात्र असंच क्रिकेट पाहायला मिळेल. तोच क्रिकेटचा दर्जा तुम्हाला इथं मात्र पाहायला मिळतोय. 3-15 गरज आहे. इथनं सामना कोण जिंकेल हा मोठा प्रश्नचिन्ह. ओव्हर विकेटनं पुढचा बॉल सज्जेद गोलंदाज. सुखीचा चेंडू आणि इथनं अजून एक दमदार आहे हा फटका. कृपेश मात्रेच्या पटपटून अजून एक बिग 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 हिट सिक्स. वामन मात्रे बाबा यो सांगे त्याची सारी नवलाय. कपिल पाटील साहेब त्यांच्या सदैव पाठीशी हाय सदैव पाठीशी हाय. थँक यू डीजे. दोन चेंडू 9 धावांची गरज आहे मैदानाच्या आत मध्ये. अप्रतिम असा नक्कीच आपल्याला खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आत मध्ये. चांगलं क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळतोय. वेळ कमी घ्या वेळ आपण कमी घ्यायचा सामना मात्र आपण सुरू करायचा मैदानाच्या आत मध्ये. काय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. लोक सातत्याने आपल्या विषयी चर्चा करत असतात मात्र इथन तर 2000 रुपयाचा नक्कीच अजून पारितोषिक आलाय सर्वांनी. आमचे मित्र वैभवजी मात्र यांच्या माध्यमातून 2-0 9 धावांची गरज आहे. आपण इथनं मात्र वेळ घेऊ नका प्लीज सामना सुरू करा. आता इथनं बघतो आपण प्रेक्षकांच्या देखील चर्चेला उदान आला आहे. ज्या कोणा प्रेक्षकाला बीपीचा त्रास असेल हार्टचा त्रास असेल सामना बघू नका. हार्ट अटॅक येऊ शकेल या मैदानाच्या आतमध्ये. सामना रंग जर आपल्याला पाहायला मिळतोय. बाईक मात्र आपल्या घरी कोण घेऊन जाईल ओली वाले की मात्र इवा वाले. इथनं मात्र या एका बॉल वरती नक्की समीकरण खूप महत्वाचं आहे. या दरम्यानचा फटका अवैत खेळलेत मिश्रामिंग झालाय. खेळाडू उपस्थित आहेत. इथन 2 धावा तर झाल्या आहेत कम्प्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि इथन काय झालं डायरेक्ट हिट आणि इथन अजून एक धाव होईल का कम्प्लीट आणि इथन झालं या 4 धावा शेवटच्या बॉल पर्यंत मॅच. हास्य क्रिकेट आहे नक्कीच. एक चेंडू आणि 5 धावांची गरज. षटकार मारला तर मात्र काय आहे भिवंडीचा क्रिकेट तुम्हाला मात्र याच गोष्टी इथनं पाहायला मिळतील. लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
एक चेंडू आणि पाच धावीची गरज आहे. एका बॉल मध्ये पाच धावा बनवल्या जातील का मोठा प्रश्नचिन्ह. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. हा विजय आमच्या आयोजकांचा आहे, हा विजय या भिवंडी नगरीचा आहे, हा विजय आमच्या राजीव दादा मात्रेचा आहे. एक चेंडू पाच धावीची गरज, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक चेंडू पाच धावा, एक चेंडू पाच धावा नक्कीच आपल्याला मात्र बनवायचा आहे त्या मॅच मध्ये. एका बॉल मध्ये हा पंजा नक्कीच मात्र कंप्लीट होईल का, षटकारच मारावा लागेल. चला फटाके देखील या दरम्यान लावले जात आहे, जल्लोष तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. सिद्धेश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आला आहे. रोख रक्कम 10,000 रुपयाचा सामना जिंकला तरी देखील 10,000 रुपये, सामना तुम्ही मात्र गमावला देखील तरी देखील मात्र 10,000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. नक्कीच हा चषक मात्र गाजला आहे या चर्चा, नक्कीच परदेशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते. एका बॉल मध्ये बनवाशात पाच धावा, सातत्याने सांगत असतो तुमच्या मध्ये असलेलं कौशल्य तुम्हाला माहिती आहे, तुमच्या मध्ये असलेला क्लास स्वतःला माहिती असतो, आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःलाच मात्र इथं मेहनत करावी लागते. एक बॉल पाच धावीची गरज आहे, दोन्ही टीमला शुभेच्छा. बॉल आपण टाकून घ्यायचा आहे कंपल्सरी, कंपल्सरी, कंपल्सरी षटकार मारला तरच विजय, इतनं कंपल्सरी. आणि इतनं बघा हा प्रेशर, जोरदार टाया होता, टाया मात्र नॉनस्टॉप पाच भाषा आहेत. हा विजय आर आर ट्रॉफीचा आहे, हा विजय आमच्या आयोजकांचा आहे, आणि हा विजय हा मान सन्मान आमच्या भिवंडीकरांचा आहे. भिवंडी नगरीमध्ये आपण आहोत आणि भिवंडीचा इतिहास तुम्हाला नक्की सातत्याने सांगतो. इथं नक्कीच तुम्हाला चांगलाच क्रिकेट पाहायला मिळेल, आणि इथं आपल्याला चांगला क्रिकेट मात्र पाहायला मिळतोय. एक चेंडू जिंकण्यासाठी बनवायचे, इथं बघतो आपण पाच धावा कंपल्सरी. गोल्डन षटकार मारेल का मैदानाच्या आतमध्ये कृपेश मात्रे, जोरात टाया होत्या, टायांचा गजर. अरे इथं चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये गावदेवी क्रिकेट संघ कोहली.